करतील. पण बहुमत असतानाही 15 दिवस तुम्ही शपथ घेत नाही, राज्याला सरकार देत नाही, राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप, समर्थना तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही, राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला, काय प्रकार आहे? राजभवन तुम्ही चालवताय का? आणि हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाही आहे, लक्षात तुम्ही लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षानं मनात आणलं तरी समोरचे जे काय मागण्या करतायत ना, एका मिनिटात चिरडून टाकते. काय डरपोक लोक आहेत सगळे, ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत, आणि जे निवडून आलेले आहेत ते काय स्वबळावर निवडून आलेले नाही आहेत. ते कसे निवडून आले, कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाही आहे, लक्षात घ्या, परत परत मी तुम्हाला सांगतो आहे. पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही, यामागे काही वेगळी कारणं आहेत का? आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना, पण फक्त एक गृहमंत्री पद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही. अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत, आपल्या मित्रांबरोबर बनवली आहेत, स्वतंत्रपणे बनवली आहेत, प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत. त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना, की वेगळा काही आहे का, की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का, त्यासाठी थांबलं आहे का? तर या सगळ्या गोष्टीचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही जे पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू. नाही पण राऊत साहेब, तुम्हाला काय वाटतं की शिंदे शिवसेनेला गृहमंत्रीपद का हवं? शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत, पोलीस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले, दहशत निर्माण केली, निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला, ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे. आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात, ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृतीसुद्धा आहे. दुसरा क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे, पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो, देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये, आमचं तेच म्हणणं होतं. आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं, आता पडलं नसतं.